लई लांब आले, अजून कुठे काय माहिती याचं घर. अशा अशा लोक आहेत ना. आता इकडं जरा वेळ थांबत साईड मी ते बापरे उन्हाळे लागले. किती लांब राहते अशी विचारू तरी कोणाला. एवढ्या लांब आहे का ते दिया ओळखू सुद्धा येते नाही. तुम्ही काय ते माणसं लाकडं गोळा करते इकडं इकडं काय हो इकडे या. नाव काय तुमचं? ज्ञानेश्वर. आड नाव नाही का? शेळके. शेळके काय? हा मी नाही ते एक जणाकडे आले. कोण हो मॅडम? थांबा तुमच ते ना एवढा लांब आले का नावच विसरून गेले. हा साहेब आव पोचले मी इथं. अर्ज दिला होता त्या बाईनी तिच्या नवऱ्याचं नाव काय? हा हा बरोबर. तुंगार तुंगार पिनू तुंगार. पिनू तुंगार या साईडला घर आहे त्यांचं. कुण जायचं असा रोड आहे राईट साईडला त्यांचं हे उजव्या बाजूला. अच्छा अच्छा बरं बरं. तुम्ही काय करू राहिले? वावर विचित होत. बर तुम्हाला एक विचारू का? बोला ना. खरं खरं सांगशाल का? काय हो मॅडम? त्या माणसाचं काय मॅटर आहे? काय एवढं सांग घरातला मॅटर आम्हाला काय माहिती. नाही नाही आता तुम्ही इथं शेजारी शेजारी राहता ना म्हणून विचारलं. नाही माझं घर ते तिकडे. तिकडे आहे का? हा लय पितो का तो माणूस? हा दारू पितो तो पण तसा चांगला आहे तो माणूस. चांगला पण आहे दारू बी पितो. हा सांग तिला म्हणते बरोबर आहे. नाही नाही आम्ही मी नाही पित मी माळकरी. बरोबर आहे मॅडम. त्यांनी काय केलंय असं? त्यांनी त्यांनी लय मोठा पराक्रम केलाय. काय हो मॅडम? बायकोला लय हाणलं त्यांनी. हो ये तुम्ही चुकीच म्हणते. चुकीच? हा त्याची बायको काय डोक्यात पडेल का मग कंप्लेंट? नाही माहिती पण त्याची बायको त्याला मारी. त्याची बायको त्याला मारती? हा एकदा पाहिलं होतं मी. तुम्ही कोण त्याचे मित्र का? नाही नाही बांधभाऊ आहे आम्ही. बांधभाऊ? मग बांधभाऊ बांधभाऊचीच लागणार ना. काय बाय माणसाच कोण कळ घेणार आहे? हा तू त्याच्यातला दिसतोय मला. नाही नाही हो मॅडम. बर का मॅडम तो आहे ना एकदम गरीब माणूस आहे. त्याच्या ना नाकावरची माशी नाही उडत आणि तो बायकोला मारीन का? तशाच लोकांना लय चाळे राहते गरीब गायन पोटात पाय. अहो असं काय नाही मॅडम पण म्हणते तुम्ही तुम्ही नवीन दिसते हो मॅडम. कधी पाहिलं नाही तुम्हाला. हा नवीनच मी. दोन दिवसापूर्वी बदली झाली माझी. कुठं? इथं. हा आधी कुठं होते तुम्ही? चिकणीला. चिकणीला? का बरं काय तारा शक मग? नाही विचारलं मी. नवीन दिसते आहे. पहिले मॅडम होते ना तुमच्या जागी त्यांच्या नामचा लय गौरव होता. हा का? हो. बर बर तुम्ही नवीनच दिसते. आता नवीनच मी. आता माझी सवय करून घ्या. मॅडम तुमचं लग्न व्हायल का? नाही नाही अजून. का बरं? नाही लय कमी वयात भरती झाली वाटते. हा कमी वयात शिकले ना जास्त. सरळ जावा पिनू तुंगारचं घर. कोणाला पण लहान पोराला विचारलं तरी सांगून देते. वाकड्यात घुसू नका. नाही करता येत मला. नाही नाही चालेल. आवा येऊ दे जाय कर सार पण गोळा आणि इज्जतीत कर जरा. जर का तुझ्या नावाची कंप्लेंट आणून तुला टायरात घालून आणायला लावेल मग कळलं का? हा गाठ माझ्याशी मग. झालं कांद्यामध्ये भांडण ग. झालं कांद्यामध्ये भांडण ग. बायको गेली राग राग ग. शेजारीन सख्या बाई. बायको गेली राग राग ग. शेजारीन सख्या बाई. ज्यानं पिकवला कांदा मुळा ग. ज्यानं पिकवला कांदा मुळा ग. कांद्याचं झालं वांद ग. शेजारीन सख्या बाई. वावरातला सिंगर बाहेर ये. मॅडम ये बाहेर ये. मॅडम ये ना बाहेर. का मॅडम बाहेर ये असा मोकळ्यात? काय झालं मोकळ्यात आणि टाकड्या बाजू आपण? काय झालं काय? कोण तू? पिनू तुंगार. बरोबर आहे मग. पिनू तुंगार आहे पण सगळ्या जगाचा भंगार. बरोबर आहे त्याच्या करताच आले मी. हा काय काय रे तू बायको कुठे? बायको माहेर जायला. माहेर जायला का?
दर एवढी सायकल लाव नीट. ते मॅडम तू गेले बिघडली काय झालं का. तू सायकल नीट लाव महागडी सायकल परत भेटायची नाही. चालेल चला मा माग चला. हा माग ना हा मागच मी दांड नका दाखव बाई. तुला काय सांगितलं. मा कलई दांडी बांब पडली. तुला दांड नाही तुला टायरात घाली ते मी काम. तू चाल सायकल लाव चागर कुठे ये काय शापरला काय. ते आम्ही काय केलं पण. काय केलं. तुम्ही कस काय बोलता आम्हाला. तुला सांगते ना काय केलं. तू सायकल लाव पहिले चांगली. एक तर मला एवढा लांब आहे का. मला पर दोन घंटे लागले यायला. गावात नाही घर बांधतायत का. हो आम्ही तुम्हाला बोलावलं होतं का. आवाज करू नको बर का. आम्ही तुला बोलावलं का. तुम्ही आम्हाला बोलावलं का. तिकडे का तो बापाची वरत आहे का. मा बापाची वरत तवच झाली. मग इकडे आहे सायकल लायतो ना. मग लाव नीट. लय चागू सर दिसतय. येत म्हणे लय साधा बोळा मासे उडत नाही. बरोबर आहे झालं का लावून इकडे. का मॅडम. हे वावर तुझंच आहे का. हो आपली शेती. आपली शेती म्हणजे कोणाची शेती. माझी. कुठून कुडावर आहे. हे बा इडून उभं राहिलं का. हे झाड पण तर त्या खाल्ले पोल पोत. हा का. काय झालं. काचा माझा आलाय तुला एवढा. काय झालं. बाय माणूस म्हणजे काय खेळ नाही काय. जेव्हा खेळ वाटलं तेव्हा खेळायचं. हा काय खेळलो. का रे बुसणाळीच्या. आवाज करू नको. अर्चना पोलीस म्हणते मला. काय काय. अर्चना पोलीस. तुमची बदली इड झाली का. इड झाली म्हणजे आले तो अखबेत पाहिला. सगळ्यात पहिली कंप्लेंट तुझी येईल. काय झालं. झालं काय. येत सांगा. झालं काय. ते बायको कुठे. माहेरा गेली. माहेरा गेली का. तू लावली टाकू त्या. काय करून पाठवलं तिला. काय म्हणत्या. का रे. तू तिला का बरं मारलं रे. आणि एवढं कोण मारित राहत पार जीव जास्तवर. थोडी हनुमान करून पाठवली. थोडीच पाठवली का. आता तुला मी ना लय मोठा हनुमान करीते. म्हणजे काय झालं. झालं काय येत सांग. चल तू कायदा हातात घेतो का. कायदा हातात घेतो. कायदा तुमच्या काय बाई. नाही नाही मग तुझ्या हात का उचलला तू. अगं मी असा शेतकरी. आवाज खाली करून बोलायचं बरं का. आवाज खाली करून बोलायचं काय. कळालं ना. आवाज खाली. नाही ट्याव ट्याव नको करू. तुमचा हात लय लागू तो लाल झाला. गाल लाल झाला ना. आताशी तर सुरुवात केली मी. सगळं करा मारू नका. हा का. बाईला मारताना तेव्हा नाही वाटलं काय का. तिला बी लागत असल का. तिचा अंक चांबड्याच आहे का. तेव्हा तिला कळत नव्हतं का. तुला कळत होत ना. तुला कळत होत ना. अरे आईला मी आदम लय कडक दिसते. कडक नाही. तुला डाक तारात घाली लिडले इड. नाही अस नका करू. मग तू का बरं मारलं त्या बाईला. काय चुकी होती त्या बाईची. अहो इड माणसं होते. कांदे काढाय बर का. मग कांद्याच्या ते ये उचलाय नको का. गमिले. तिने एक गमिले उचलला नाही म्हणून तू तिला एवढं मारलं. हाणली मग थोडी. थोडी हाणली का ती. काय ऍडमिट तुला माहिती का. ऍडमिट. हा कोण केली. आम्हीच केली. एवढं लागलं. तुला हाणून पाहू का तेवढं. तुला हाणून पाहू. इकडे इकडे पळू नको. तुला हाणून पाहू का. तुला लागत का नाही. बेवड्या दारू पिऊन बादशाह होतो काय. तुला इज्जती सांगते बरा बोलायला राहायचं बर का. आता गाठ माझ्याशी. कळलं ना. तुम्ही किती दिवस येली. तुला काय करायचं रे. मी किती दिवस ये. काय गरज आहे. मी जवळ हाय ना तर तुला सुधरूनच जाईल पण. तुला नाद नको करू. तुम्ही कोण गावचे. तुला मा गावाशी काय करायचं. इच्छा. तुला मी प्रश्न विचारला तू तिला मारलं का. का मारलं. मग तेवढी टोकरी उचलीन ती. टोकरी उचली ना. मग तुला तू उचलायची ना. तू झिजला असता का टोकरी उचलली असते तर. मी कवर कष्ट करू मॅडम. का बरं नवरा बायको तुम्ही दोघं. हा मग सांसर गाडा एकानेच वाढायचं राहतो का. मी एकटाच ती घरात बसती. घरात बसती. हा तू सांगतो का मला. म्हणजे ती बाय खोटं बोलती का. हा तुला दारू प्यायला सुधराते का. तू काय बोलतो. हो मॅडम
तुम्हाला एक बोलून दाखव का? अरे तू बोल, तुझं ऐकायलाच आले मी इथं. शेजारी इच्छा ती कशी? ते माझं काम, मला नको सांगू मी काय करायला पाहिजे. ते माझं मी पाहून घेईल, कोणाला विचारायचं कोणाला नाही. मी तुला विचारायला आले ना, तर तू सांग मला. हो, माझे गच्चे राहत्या, पाहुणे रावले राहत्या किंवा भाऊ बंद राहत्या, नुसती बडबड करती, कामच करायचं नाही. काय उपयोग? मग चार चौकात बसून तिला समजूत घालून हा तुला सांगता येत नाही का? एवढं काल कमवलंय मी, गाडी आई येते. काल म्हणजे तुला पोरं बाळ नाही का? दोनच. मग त्या लेकरा बाळासाठी तुला करायचं नाही का? मग करायचंय म्हणूनच. मग तिला मारहाण करायची काय गरज आहे? खाऊ दे ना एका दिवशी फटकी. तुला खाऊ घालू का एका दिवशी फटके? तू काम पाह आजचे फटके एक दिवस. हा चाललं का तुला? बाई लय कडक आली. काय म्हणला? तोंडावर बोल, तोंडावर. हो बाई कडक आली. कडक? हो. नीट बोल, नीट इज्जतीत. कळलं ना? अर्चना पोलीस म्हणते मला. काय म्हणते? आम्ही केलं काय तुमचं? मग तुझी भाषा पाह आधी कशी कशी तुझी भाषा. मी कडक दिसत आहे तुला? काय म्हंटल तुम्हाला? बाई तुमचा हात लय लागत. बाई नाही, मॅडम म्हणायचं काय? ओ मॅडम, मॅडम गागू नको. हळू आवाजात बोल. बोलले ना तुला मी? सावलील चल मार लय ऊन लाग. ऊन लागलं का आता? आता कळलं तुला ऊन काय राहत? पण तुम्हाला कोणा बायडा ठरिला? तुझा बायोडा टा मला काढायला टाइम नाही लागायचा. बस नाही का चाल तू, तुला पोलीस स्टेशन दाखवते मी. हा बाईला मारतो काय? कोणाला चरून बायला हात बाईच्या अंगाला हात लावतो रे? कोणाला चरून बाईच्या अंगाला हात लावतो? माय बायको आहे. बायको आहे? आता आठवली का तुझी बायको तुला? मारच्यास कुठे गेला होता? हा जा मारित होता तिला कुत्रीच्या आयवाने, तेव्हा बायको नव्हता. आठवत का तुला? मी उद्या तिला घेऊन येऊ शकतो. तू येऊन तर दाखव. तुला पाय आता कुठेच कुठे नेऊन पोचवी ती. काय करशाल तुम्ही? काय करशाल तू? चौकीत चाल, तुला दाखवते मी काय करीत. बर का भाऊ? हो मॅडम. हा बोल ना. सगळं कदम मारू नका. मारू नका का रे? तुला मारलं तर तुला लागत, तू तिला मारलं तिला लागत नाही का? तिला लागलं पण तुम्ही समजून सांगा ना दोन गोष्ट. मी समजून सांगू? मी समजून सांगू. अच्छा ना मॅडम. हा बोला. वा वा बोल बोल, तू बोलच आता पुढच. मला बोलताच नाही ना तुम्ही? मला दोपट बाल्या बाल्याची बोलती बंद करीत मी. काय चावडा तुम्ही? हा त्याच्यामुळे मला ना मोठ्या साहेबांनी पाठवलंय. काय म्हणे? तू मला प्रश्न विचारतो, तू मी तुला विचारायले का तू मला विचारायले? हो मी तुम्हाला एक बोलू का? बोल बोल, तुला काय बोलायचं ना? तुला चौकीत नाही लावू लागेल तेवढा बोलायला चान्स देणार, तू बोल. ओ अच्छा ना मॅडम. बोल. मला सहन नाही होत तुमचं बोलणं बघा. नाही का? नाही सहन नाही होत का? तुला म्हणलं ना हळू आवाजात बोल. म्हणले ना हळू आवाज. कितीदा बोलले मी तुला? काय त्या बायकोशी बोलताय का तू? नाही ना. आवाज खाली, आवाज खाली करून बोलायचं. काय लक्षात राहील ना? हो वाटकन सायकल घेऊन ये लगेच चाल चौकीला. तिथे जाऊन काय करायचं? सायकल घेऊन ये मग सांगते तुला. चौकीत जाऊन करायचं काय? तुला बोल ना हळू बोल. हो मॅडम माझा आवाजच मोठा आहे. लय टेव टेव करतो का रे? लय तुला हळू आवाजात बोलता येत नाही ना. तुझा आवाजच कायमचा काय तुम्ही? थांब तू लवकर. मॅडम आण तू सायकल, माझी चुकी झाली एवढं पाळील मान्य कर ना. मी ना? तू साहेबांनी पुढे बोल. तुला काय बोलायचं? लवकर सायकल घेऊन पळ लवकर. आण तू पटकन ये. मॅडम आली भाऊ लगेच आणू का? लगेच म्हणजे का? मग उद्या संध्याकाळी येतो काय? आण तू बाय आण तू. परक्या बाई रे एवढं बोलतोय? नाही नाही येत आहे ना, सगळं सांगावंच लागेन आता. साहेबाला सांगते चांगला टायरात घालून येणार ना, चांगला बर्फाचा मार द्या. मॅडमची सायकल पाय खंडेरायाची कृपा बाई झाली ग. मॅडम ना माझी कशी शिट्टी वाजवली ग खंडेरायाची ग कृपा बाई झाली ग. अर्चना मॅडम ना माझी घंटी वाजवली चांगली वाजवली. जातो आता काय? कोणी उळत होत रे? ते दुसरं होत बाजू ते उळत होत का? हा चाल मग.
तुम्ही तुमची सायकल घ्या, मी माझ्या मोठ्या गाडीत येतो. घेतो का तो इडस लावणे हा नव्हता. चल वे निघ. सायकल ही घ्यायची. घेतो का? लई चुरू बाप कठीण. चला मारू नका मॅडम. चौकीत चाल पहिले. हो मॅडम, थोडा दम कर. तुला सांगितलं ना पुढं पुढं बोलू नको म्हणून. सांगितलं ना? हो. काय म्हणा, काय म्हणा, काय म्हणा? हो मॅडम, तुम्ही इडच एवढे मारू राहील तो तिने किती मारशाल. चाल तुला अनुभव देते मी. चाल मार नको. चाल चाल म्हणले ना तुला. चल एका भाषा सांगेल कळत नाही काय. चला ना.